सध्याच्या घडीला नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये विदर्भातले प्रश्न सुटणार का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणूनच आजपासून आम्ही विदर्भाकडे लक्ष आहे का ही विशेष मालिका सुरू करतो. आज आपण पूर्व विदर्भात टोकावर असलेल्या गोंदिया जिल्ह्यामधल्या मूलभूत समस्या जाणून घेणार आहोत. पूर्व विदर्भातलं भाताचं कोठार म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. सारस ही गोंदियाची दुसरी ओळख. या गोंदियातल्या समस्या मात्र अजूनही तशाच आहेत. आज जिल्ह्यात तब्बल 1,85,000 हेक्टर क्षेत्रावर धान लागवड होते. तरीही आज बहुतांश सिंचन प्रकल्प रखडल्यामुळे सिंचनाचा अनुशेष अजूनही कायम आहे. पीक काढणीनंतर मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे या जिल्ह्यातला शेतकरी आजही हलाकीचं जीवन जगतोय. जिल्ह्यात एकमेव अदानी समूहाचा उद्योग आहे. जिल्ह्यात आदिवासी बहुल क्षेत्र असल्यामुळे ग्रामीण आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्याच्या समस्या जैसे थे आहेत. कुठलीच समस्या आजपर्यंत मार्गी लागलेली नाही, विशेष करून धान उत्पादक शेतकऱ्याची. म्हणजे एकूण शेतकरी उत्पादक जो कोणता माल उत्पादित करते त्याच्या आजपर्यंत शेतकऱ्याला योग्य तो मोबदला मिळालेला नाही आहे. या इथं कोणत्याही प्रकल्पाला विशेष निधी म्हणून विशेष पॅकेज म्हणून कधी काही देण्यात आलेलं नाही. त्यामुळे हा या पावसाळी अधिवेशनात कमीत कमी या विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील जेवढेही प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांना विशेष निधी देऊन पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. आज मुख्यमंत्री विदर्भातले, अर्थमंत्री विदर्भाचे, सामाजिक व न्याय मंत्री विदर्भाचे आहेत. त्यामुळेच त्यांनी तरी लक्ष द्यावं ही मागणी जोर धरतीये. आज आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये आज निधी हा विदर्भामध्ये, विशेषतः पूर्व विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शासनाचा निधी येत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज विकास कामं होत आहेत. सिंचन प्रकल्पाबद्दल मी बोललो, धानाच्या बद्दल मी बोललो, सरकार किती खोटा बोलते. आरोग्याची सुविधा एकदम अतिशय आमच्या इथे बिघडलेली आहे. आज पावसाळी अधिवेशन नागपुरात होत असल्यानं गोंदिया जिल्ह्याचं लक्ष मायबाप सरकारकडे लागलंय. माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, गोंदिया.